नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतं इंडिया आघाडीच्या पार्ट्यात टाकली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मवियाच्या यशामध्ये मुस्लिम मतांचा वाटा खूप मोठा होता. मुस्लिमांकडून मतं घेत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही, या मुद्द्यावरून मुस्लिम नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे, त्याची कुजबूज सुरू झालेली आहे. एका बुजुर्ग नेत्याने मागणी केलेली आहे की मुस्लिमांना लोकसंख्येच्या तुलनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं. मुस्लिम समाज आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास जरूर आहे, परंतु राजकीयदृष्ट्या या समाजाकडे शहाणपण आहे, ते अन्य दुसऱ्या कोणत्याही समाजाकडे नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी जी एकगठ्ठा मतं दिली, त्याची किंमत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वसूल केली जाणार याचे संकेत मुस्लिम नेत्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. मुस्लिमांनी महायुतीच्या विरोधात एकगठ्ठा मतदान केलं. हे मतदान कसं स्ट्रॅटेजिक होतं हे आकडेवारीसह भाजपचे नेते किरीट सुमय्या यांनी समाज माध्यमांवर ठसठशीतपणे मांडलं. त्यांनी वोट जिहादच्या विरोधात एक अभियानच छेडलं होतं. या वोट जिहादचं मातृत्व सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम खान हिच्याकडे जातं, कारण उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विरोधात वोट जिहाद छेडा अशा प्रकारचं आवाहन मारिया आलम खान हिने सर्वप्रथम केलं होतं. किरीट सोमय्यांनी फक्त हा बोट जिहाद अस्तित्वात आहे हे आकडेवारीसह सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतदान केलेलं आहे याची आठवण, याची जाणीव मुस्लिम नेते वारंवार मवियाच्या नेत्यांना करून देतात. विशाळगडावर जेव्हा अनधिकृत बांधकामाचा विषय पेटला, तेव्हा MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मवियाच्या नेत्यांना ठणकावून सांगितलं की मुस्लिमांनी 2-2 तास उन्हामध्ये उभं राहून तुमच्यासाठी मतदान केलेलं आहे. खरं तर हा सिलसिला लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून सुरू झाला. काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मवियाच्या नेत्यांना आठवण करून दिली की तुम्ही मुस्लिमांकडून मतं मागताय, परंतु तुम्ही मुस्लिमांना प्रतिनिधित्व मात्र देत नाही आहात. नसीम खान यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, परंतु नाराजी व्यक्त करून ते थांबले. विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा या विषयाची खदखद बाहेर येणार आहे आणि यावेळी मुस्लिम नेते नाराजी व्यक्त करून थांबतील अशी शक्यता खूप कमी आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मवियाचा जो विजय झाला, त्या विजयाचं सेलिब्रेशन मुस्लिमांच्या मोहल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. कारण मुस्लिमांना माहिती आहे की वेळेप्रसंगी मवियाचे नेते हिंदूंवर वरवंटा चालवतील, परंतु आपल्या हितांचं रक्षण करतील. आता या मुस्लिम मतांची किंमत वसूल करण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचा टक्का जवळपास 11.5 आहे, त्याच्यामुळे मुस्लिमांना किमान 32 जागा मिळायलाच हव्यात. लोकसत्तामध्ये लिहिलेल्या प्रदीर्घ लेखामध्ये हुसेन दलवाई यांनी मुस्लिमांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते सविस्तरपणे मांडलेलं आहे. दलवाई असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मतांचा टक्का 11.5 आहे, त्यानुसार मुस्लिमांना विधानसभेच्या किमान 32 जागा मिळायला पाहिजेत. त्यांनी असंही सांगितलं की सोनिया गांधी ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्याने UPAच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ही भूमिका मांडली होती की महाराष्ट्रामध्ये कोणत्या 40 जागा मुस्लिमांना देता येतील. दलवाई या लेखामध्ये असं म्हणतात की 40 जागांवर आम्ही अडून बसलेलो नाही आहे, परंतु किमान 20 जागा तरी मुस्लिम समाजाच्या वाट्याला आल्या पाहिजेत. म्हणजे आता मुस्लिम नेत्यांनी मुस्लिमांना किती जागा मिळतील याच्याबद्दल आकडेवारी मांडायला सुरुवात केलेली आहे, त्याच्याबद्दल घासाघीससुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की मुस्लिमांना जे प्रतिनिधित्व हवं आहे ते देणार कोण? मुस्लिम समाज भाजपला तर मतदान करत नाही, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलासुद्धा मतदान करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याची झलक सगळ्यांनी पुरेपूर पाहिलेली आहे. मुस्लिम समाज मतदान करतो उबाटा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना, त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुस्लिम समाज मतदान करतो, काँग्रेसला मतदान करतो. मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही, भाजपने मुस्लिम उमेदवार दिले तरीही भाजपला मतदान करत नाही, या मुस्लिम उमेदवारांना पाडलं जातं. त्यामुळे स्वाभाविकपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांनी मुस्लिमांना खूप प्रेमाने साथ घातली, त्या उद्धव ठाकरेंवर, शरद पवारांवर आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी जाते. मवियाच्या नेत्यांनी मुस्लिमांना खूप प्रेमाने आवाहन केलं होतं आणि मुस्लिमांनी त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसादसुद्धा दिला, मवियाच्या नेत्यांना भरभरून मतं दिली. त्याच्यामुळे मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी मवियांच्या नेत्याच्या शिरावर आलेली आहे. मवियाचे नेते मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजेत असं फक्त मुस्लिम नेत्यांना वाटत नाही आहे, असं निखिल वागळे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनासुद्धा वाटतं आहे. विशाळगडावरच्या बांधकामांवर जेव्हा हातोडा चालत होता, त्यावेळी निखिल वागळे यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती आणि त्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंना आवाहन केलं होतं
की तुम्हाला मुस्लिम मतं मिळाली आहेत, तुम्ही विशाळगडावर जाऊन मुस्लिमांना धीर दिला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत मवियाला खूप चांगलं यश मिळालं आणि त्याच्यानंतर मवियाच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे जे उपाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी काही पत्रकारांची नावं घेतली आणि त्यांचे आभार मानले. अर्थातच त्यामध्ये निखिल वागळे यांचंही नाव होतं. आपल्या विजयामध्ये या पत्रकारांचा हातभार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला विजयी करण्यामध्ये निखिल वागळेंनी एक भूमिका पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निखिल वागळे यांचे आभार मानले. स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा नैतिक अधिकार निखिल वागळे यांच्याकडे आलेला आहे आणि विशाळगडावर जेव्हा बांधकामांवर कारवाई झाली तेव्हा मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभे राहा असा सल्ला निखिल वागळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. अर्थात उद्धव ठाकरे यांनी निखिल वागळे यांचा सल्ला आत्तापर्यंत तरी मनावर घेतलेला नाही आहे. उद्धव ठाकरे विशाळगडाच्या दिशेने फिरकलेले नाही आहेत. उद्धव ठाकरे यांनी निखिल वागळे यांचं म्हणणं मनावर घेतलं काय न घेतलं काय ते फार महत्त्वाचं नाही आहे, परंतु हुसेन दलवाई जे काही सांगतायत ते त्यांनी जरूर मनावर घेतलं पाहिजे. आणि हुसेन दलवाई त्यांना उमेदवारी द्या असं कुठे म्हणतायत? हुसेन दलवाई आपल्या समाजाच्या वतीने समाजाचं म्हणणं मांडतायत आणि ते अत्यंत समजूतदार नेते आहेत. त्यांनी जरी सोनिया गांधी यांना 40 जागांसाठी पत्र लिहिलं होतं, म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यांनी 40 जागांची मागणी काही वर्षापूर्वी केली होती, तरी ते समजूतदार नेते आहेत. लोकसत्ताच्या लेखामध्ये ते म्हणालेले आहेत की 40 जागा नाही तर नाही किमान 20 जागा तरी द्या. इतका समजूतदारपणा आजकालच्या काळामध्ये कोण दाखवतं? त्यामुळे हुसेन दलवाई यांनी जो समजूतदारपणा दाखवलेला आहे त्याची दखल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी घेणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीत ज्या 3 पक्षांचा समावेश आहे, काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना, या प्रत्येक पक्षाने मुस्लिम उमेदवारांसाठी 7-7 जागा जरी सोडल्या तरी हमीद दलवाई जे काय म्हणतायत ते प्रत्यक्षात येऊ शकतं. 2019 महाराष्ट्रामध्ये मवियाची सत्ता आली, 2020 अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवार असं म्हणाले होते की आम्ही मुस्लिम मतांमुळे सत्तेवर आलो. कधीतरी मुस्लिमांनासुद्धा असं बोलण्याची संधी शरद पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दिली पाहिजे की मवियामुळे आमचे 20 आमदार विधानसभेमध्ये आज जाऊन बसलेले आहेत. 21 मुस्लिम उमेदवारांना विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट मिळालं तर बाकीच्या नेत्यांची वर्णी विधान परिषद निवडणुकांमध्ये लावता येईल. मवियाचे नेते नेहमी दावा करतात की भाजपचे नेते आणि भाजपचं धोरण मुस्लिम विरोधी आहे. हुसेन दलवाई यांनी या मवियाच्या नेत्यांना संधी दिलेली आहे सिद्ध करण्याची की तेच मुस्लिमांचे मसीह आहेत, त्यांना फक्त मुस्लिमांची मतं नको आहेत, मुस्लिमांना सत्तेत भागीदारी देण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे. आता मवियाचे नेते हुसेन दलवाई यांना मनावर घेतात का, मुस्लिमांना या निवडणुकीमध्ये भरभरून तिकीट देतात का, हे येत्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईलच. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.